आरोप केलेला आहे संजय राऊतांनी 2000 कोटी रुपयांची डील झालेली आहे म्हणतात या संपूर्ण प्रकरणात जनकीजय शिंदेना पक्ष मिळाला आणि चिन्ह मिळाला यासाठी 2000 कोटींची डील झाल्याचा गंभीर आरोप आहे संजय राऊतांचा. संजय राऊत हे वैतागलेले पिसाळलेले पुढे मी बोलणार नाही पिसाळत कोण असते तुम्हाला माहीत आहे आणि पिसाळल्यासारखे सकाळी सकाळी जे बोलतात ते मला त्यांना सांगणं आहे. जेव्हा हिंदुत्वाच्या विचारावर आमदार एकनाथजी शिंदेसोबत गेले बाळासाहेबांचे विचार घेऊन तेव्हा तुम्ही खोक्यांचा आरोप केला. आता इलेक्शन आयोगाने लोकशाही पद्धतीनं सत्यमेव जयते धनुष्यबाण हा बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकांजवळ एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. बहुमतावर दिलेला आहे. बहुमतावर आमदार बनते खासदार बनते सरकार बनते. त्या शिवसेनेचं बहुमत 95% शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत असल्यामुळं त्यांना धनुष्यबाण मिळालेला आहे. उद्या शिवसेना भवन त्यांना मिळेल. मोठ्या प्रमाणे जेवढे महाराष्ट्रामधले शाखेचे ऑफिस आहे महाराष्ट्रामधले शिवसेनेचे ऑफिसेस आहे ते एकनाथ शिंदेंसोबत येईल कारण की त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार आहे. तर अशा खोक्यांचा आरोप करणारे किंवा 2000 कोटी रुपयामध्ये डील झालं नामर्द नेहमी नेहमी म्हणणारे मला संजय राऊतांना एक प्रश्न आहे. जेव्हा या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला निर्देश दिले होते जेव्हा काँग्रेससोबत बसून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढले तेव्हा तुमची नामर्दगी कुठे गेली होती. तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते. एका महिला खासदाराला तुम्ही हनुमान चालीसा वाचण्यावरून जेलामध्ये टाकलंय तेव्हा उद्धव ठाकरेसारखा नामर्द काऊन नामर्द झाला होता. संजय राऊतसारखा नामर्द सल्लागार त्याच्यावर कसा का होता हे महाराष्ट्राला जबाब दिला पाहिजे. मर्दांगीच्या गोष्टी करणारांनी तुम्ही चेक करा पहिले तुम्ही मर्द आहे की नामर्द आहे. खोक्याचं राजकारण करणं हे मला असं वाटते आरोप करायसाठी बरं वाटते पण बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक हे एकनाथजी शिंदेंसोबत गेले बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसेनेचं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदेला मिळालं आहे ते लोकशाही पद्धतीनं आणि हिंदुत्वाच्या विचारावर मिळालं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.